सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीमधील भाग क्रमांक 2 विज्ञान आणि तंत्रज्ञान या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 1 हे अभ्यासणार आहोत। प्रकरणाचे नाव आहे अनुवंशिकता व उत्क्रांती। अनुवंशिकता व उत्क्रांती या धड्यामध्ये आपण पुढील भागांचं अध्ययन करणार आहोत। अनुवंशिकता व अनुवंशिक बदल, प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण, उत्क्रांती, उत्क्रांतीचे पुरावे, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, लॅमार्क्सवाद, जाती उद्भव व मानवी उत्क्रांती। अनुवंशिकता व अनुवंशिक बदल। व्याख्या: एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकाद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होणे, या प्रक्रियेला अनुवंशिकता असे म्हणतात। आता या अनुवंशिकतेसंबंधी जो काही अभ्यास शास्त्रज्ञांनी केला आहे त्याबद्दलचा थोडा इतिहास आपण पाहूया। अनुवंशिकतेचा प्रारंभ हा 1886 सुमारास बऱ्याच कालावधीच्या संशोधनानंतर ग्रेगर जॉहन मेंडल यांनी काढलेल्या निष्कर्षावरून आपण सांगू शकतो। त्यानंतर 1902 साली वॉल्टर सेटन यांनी नाकतोडा या पेशीमध्ये गुणसूत्रांच्या जोड्या असतात व जनुकांचे वहन गुणसूत्रांच्या मार्फत होते हे सिद्ध केले। त्याचबरोबर ओस्वॉल्ड एव्हरी, मॅकेलिन, कॉलिन या तिघांनी मिळून असे सिद्ध केले की काही विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये DNA हीच एक अनुवंशिक सामुग्री असते। त्यानंतर 1961 साली फ्रान्समध्ये जेकब यांनी जीवाणूच्या पेशीत DNAद्वारे होणाऱ्या प्रथिन संश्लेषण प्रक्रियेची प्रतिकृती तयार केलेली होती। या आधारे अनुवंशिकता याबद्दल आपण माहिती मिळू शकतो व परीक्षेला याबाबत प्रश्नही विचारण्यात आला तरी आपण ही माहिती व्यवस्थित लिहू शकतो। म्हणजेच अनुवंशिकता म्हणजे काय, तर एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकाद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होणे, या प्रक्रियेला अनुवंशिकता असे म्हणतात। आता इथे आपल्यासमोर एक ॲनिमल सेल म्हणजेच प्राणीपेशी आहे। प्राथमिक माहितीसाठी आपण याचा थोडा अभ्यास करूयात। आपल्या सर्वांना माहिती की प्राणीपेशीमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक जो काही आहे तो आहे न्यूक्लियस म्हणजे केंद्रक, व त्यानंतर सेल मेम्ब्रेन, मायटोकॉन्ड्रिया, गोल्गी ॲपरटस, प्रद्रव्यपटल यांची माहिती आपल्याला आहेच। तसेच सायटोप्लाझम, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, लायझोझोम्स व रायबोझोम्स यांची देखील माहिती आपण इयत्ता 8वी व 9वी इयत्तेत घेतलेली आहे। त्यानंतर DNA, DNAचा फुल फॉर्म आहे डिऑक्सी न्यूक्लिक ॲसिड, डिऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड। आता इथे DNAच्या बद्दलची माहिती आपल्याला दिसते। DNAमध्ये ही शुगर फॉस्फेट असते, त्याचबरोबर पेंटोस शुगर ही देखील असते व नायट्रोजन बेसेस यामध्ये समाविष्ट असतात। DNAमध्ये ॲडिनिन, थायमिन, सायटोसिन व गॉनिन हे नायट्रोजन बेसेस हे असतात। आता प्रतिलेखन म्हणजे काय, प्रतिलेखनाला इंग्रजीमध्ये ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतात। DNA डिऑक्सी रायबोन्युक्लिक ॲसिडमध्ये असलेले जनुके RNAच्या मदतीने पेशींच्या कामामध्ये भाग घेतात व शरीराची रचना व कार्य यावर नियंत्रण ठेवतात। जनुकांमध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयी माहिती साठवलेली असते व योग्य प्रथिनांची वेळोवेळी होणारी निर्मिती शरीरासाठी आवश्यक असते। DNAमधील जनुकांच्या मध्ये प्रथिनांच्याद्वारे माहिती साठवलेली असते। प्रथिनांची निर्मिती ही DNAमुळे RNAच्या माध्यमातून होत असते। DNA जनुकांच्या साखळीनुसार mRNA तयार होतो। हा mRNA तयार होत असताना त्याचा रेणू व DNAचा एक धागा यांच्यामधील न्यूक्लिओटाईडचा क्रम एकमेकांशी पूरक असतो, त्यामुळे mRNA तयार होतो। DNAच्या mRNA तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रतिलेखन असे म्हणतात। आपल्याला आकृतीमध्ये हे स्पष्ट दिसते की DNAच्या मध्ये DNAचं कन्वर्जन हे RNAमध्ये होत असताना ही संपूर्ण जी काही प्रोसेस आहे त्याला सेंट्रल डॉग्मा असे म्हणतात व DNA त्यानंतर त्याचं रूपांतरण RNA व RNAचं रूपांतर mRNAमध्ये
होण्याच्या पूर्ण प्रक्रियेला प्रतिलेखन असे म्हटले जाते. आता इथे आपण पाहिलंय की डीएनएमधील जनुकांमध्ये प्रथिनांच्याद्वारे माहिती साठवलेली असते. प्रथिनांची निर्मिती ही डीएनएमुळे आरएनएच्या माध्यमातून होत असते. तसेच डीएनएच्या साखळीनुसार एमआरएनए तयार होतो. हा एमआरएनए तयार होताना त्याच्या रेणू व डीएनएचा एक धागा त्यांच्यातील न्यूक्लियोटाईडचा क्रम एकमेकांशी पूरक असतो, त्यामुळे एमआरएनए तयार होतो. आपल्याला इथे दिसेल की ह्या डीएनएबरोबर एमआरएनएचा एक धागा तयार झालेला आहे आणि त्यांच्या मध्ये न्यूक्लियोटाईडमध्ये जे काही पूरक नायट्रोजन बेसेस आहेत यामुळे यांच्यामध्ये एमआरएनए तयार व्हायला मदत होत असते. फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की डीएनएमध्ये हे ॲडेनिन, थायमिन, सायटोसिन आणि गॉनिन हे चार नायट्रोजन बेसेस आहेत, पण आरएनएमध्ये ॲडेनिन, युरेसिल, सायमिन आणि गॉनिन हे चार वेगळे नायट्रोजन बेसेस आहेत. म्हणजे थायमिनच्या ऐवजी युरेसिल हा एक वेगळा नायट्रोजन बेस हा आरएनएमध्ये उपस्थित असतो. त्यानंतर भाषांतरण. पेशी केंद्रकात तयार झालेला एमआरएनए पेशीद्रव्य येताना डीएनएवरील सांकेतिक संदेश आम्लाच्या रूपात घेऊन येतो. प्रत्येक अमिनो आम्ल आम्लाकरिता असलेला संकेत तीन न्यूक्लियोटाईडच्या संचाच्या रूपात उपस्थित असतो, त्यालाच ट्रिपलेट कोडॉन असे म्हटले जाते. प्रत्येक एमआरएनए हा हजार कोडॉनचा बनलेला असतो. आता ज्या सांकेतिक संदेशानुसार पुन्हा प्रथिने तयार करणे गरजेचे असते त्यासाठी अमिनो आम्ल पुरवण्याचे काम हे टीआरएनए करत असतात. म्हणजेच टीआरएनएवर एमआरएनएच्या वर जसा कोड असतो त्याच्या पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन असतो. या क्रियेला भाषांतरण असे म्हणतात. आता इथे आकृतीत बघूयात की केंद्रकातून जो एमआरएनए तयार झालेला आहे तो रायपोझोम्सच्या साह्याने त्यावर प्रतिलेखन झाल्यानंतर त्याचं रूपांतर टीआरएनएमध्ये होतं. आणि आपण इथे बघू शकतो की डीएनएचं रूपांतर एमआरएनए व एमआरएनएचं रूपांतर प्रथिने म्हणजे टीआरएनएमध्ये होतं. या संपूर्ण प्रक्रियेला भाषांतरण असे म्हटले जाते. स्थानांतरण. टीआरएनएद्वारे आणलेल्या अमिनो आम्लाची पेप्टाईड बंधाने शृंखला तयार करण्याचं काम आरआरएनए करतो. या दरम्यान रायबोझोम्स एमआरएनएच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो. या क्रियेस स्थानांतरण असे म्हणतात. आता इथे जो काही टीआरएनएद्वारे जे काही अमिनो आम्ल आणलेलं आहे त्याची पेप्टाईड शृंखला तयार करण्याचं काम हे आरआरएनए करत असतात. कुठे? तर एमआरएनएवर. या दरम्यान रायबोझोम्स जो असतो तो एक एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने पुढे पुढे सरकत असतो आणि रायबोझोम्सच्या याच प्रक्रियेला स्थानांतरण असे म्हटले जाते. परीक्षेमध्ये आपल्याला स्थानांतरण, त्याच पद्धतीने भाषांतरण व प्रतिलेखन, तसेच ट्रिपलेट कोडॉन व सेंट्रल डॉग्मा या गोष्टींवर व अनुवंशिकता या गोष्टींवर प्रश्न विचारला जातो. पुढच्या तासाला आपल्याला उत्परिवर्तन, म्युटेशन म्हणजे काय, तसेच उत्क्रांती म्हणजे काय यांचा अभ्यास